नमस्कार फैमिली, वेलकम टू PLV फूडी चस्का। आज आपण बघणार आहोत कोणत्याही पदार्थात किंवा डेझर्ट्स मध्ये जो फूड कलर यूज केला जातो तो घरी कसा बनवतात। हे फूड कलर्स आपण नैसर्गिक वस्तू वापरूनच करतो, त्यामुळे अर्थातच हे फूड कलर्स नॅचरल आहे। रेड कलर साठी आपण बीटरूटचा यूज करणार आहोत। बीटरूट मधून एक्झॅक्टली रेड कलर तर आपल्याला मिळणार नाही। बीटरूटचा कलर आपल्याला रासबेरी रेड कलर सारखा मिळतो। त्यासाठी आपण बीटरूटचे 4 भाग करून ग्राइंडरमध्ये टाकून घेऊ व त्यामध्ये अर्धा अर्धा वाटी म्हणजेच 1 वाटी पाणी ग्रॅज्युअली ॲड करूया, ग्राइंड करून घेऊया। ग्राइंड केलेली बीटरूटची पेस्ट आपण कापड किंवा चाळणीच्या मदतीने चाळून चांगल्या पद्धतीने बीटरूटचा ज्यूस त्यामधून ड्रेन करून घेऊया। यात आपण आता 1 टेबलस्पून साखर टाकू व 3-4 दाने निंबूसट म्हणजे सायट्रिक ॲसिड टाकूया। चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यानंतर जेव्हा उकळी येईल तेव्हा आपल्याला याच्यावरचा गर काढून घ्यायचा आणि घट्टपणा येतपर्यंत आपल्याला याला चांगल्या पद्धतीने शिजू द्यायचे आहे। हे फूड कलर्स आपण फ्रीजमध्ये 5-6 महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो। सॅफ्रॉन कलरसाठी आपल्याला बीटरूटच्या स्पॉटमध्ये 1/2 कप पाणी ॲड करायचे आहे व त्यात व चांगल्या पद्धतीने मिक्स करून त्यात 1/2 चम्मच हळद ॲड करायची आहे। यातही आपण 1 टेबलस्पून साखर व काही सायट्रिक ॲसिडचे टाक व चांगल्या पद्धतीने मिक्स करून घट्ट येईपर्यंत कलर बनवून घेऊया। याच पद्धतीने येल्लो कलर बनवण्यासाठी आपण टर्मरिक पावडरचा यूज करणार आहोत, म्हणजेच हळदीच। 1/2 कप पाण्यामध्ये 1 टीस्पून साखर, 1 टीस्पून हळद आणि 3-4 दाने सायट्रिक ॲसिड टाकून आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घट्ट येईपर्यंत त्याला शिजवून घेऊया। ग्रीन कलरसाठी आपण येथे पालकचा यूज केलेला आहे। पालकला जर उकळून आपण ग्रीन कलर बनवत तर त्याचा कलर ऑलिव्ह ग्रीन बनतो, पण जर पालक जर आपण न उकळता त्याला ग्राइंड करून त्यातून ज्यूस ड्रेन केल्यास त्यातून आपल्याला ग्रीन कलर मिळू शकतो, किंवा जर आपण पालक उकळल्यास त्यातून आपल्याला ऑलिव्ह ग्रीन कलर मिळणार, कारण पालक ओव्हरकुक होते। पण मला इथे पालक ओव्हरकुक झाल्यामुळे ऑलिव्ह ग्रीन कलर मिळालेला आहे। तर अशा पद्धतीने आपण होममेड फूड कलर्स बनवू शकतो। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक डिसलाईक्स थ्रू मला तुमचे रिव्ह्यूज कळा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय, टेक केअर।